एम व्ही लीला नॉर्फोक या जहाजाचं अरबी समुद्रामध्ये सोमालियाजवळ अपहरण झालं होतं. गुरुवारी संध्याकाळी या जहाजाचं अपहरण झाल्याचा मेसेज रिसीव झाला होता. आता बघा, अरबी समुद्रावरती भारतीय नौदलाचं वर्चस्व आहे, या ठिकाणी भारतीय नौदलाची गस्त कायमच सुरू असते. मग या जहाजाच्या अपहरणाची माहिती मिळताच भारतीय नौदल ॲक्टिव्ह झालं आणि त्यांनी क्विक रिॲक्ट होत योग्य ती कारवाई करत या अपहृत जहाजाची आणि यावरील 21 क्रू मेंबर्सची सुखरूपपणे सुटका केलेली आहे. आता या क्रू मेंबर्समध्ये 15 जण भारतीय सुद्धा होते. या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये इंडियन नेव्हीच्या मार्कोस अर्थातच मरीन कमांडोज यांनी मोठ्या शौर्याने या क्रू मेंबरची सुटका केलेली आहे. नेमकं झालं काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. या सोबतच हे ऑपरेशन कसं यशस्वी झालं ते बघणार आहोत आणि मार्कोस बद्दलची सुद्धा माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. गुरुवारी UK मॅरिटाईम ट्रॅफिक ऑर्गनायझेशनला MV जहाजावरती पायरेट्स आल्याचा आणि या जहाजाचं अपहरण होणार असल्याचा मेसेज आला होता. MV जहाज हे होतं अरबी समुद्राच्या उत्तरेला. अरबी समुद्र, हिंदी महासागर याच्या रक्षणासाठी आणि येथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी इंडियन नेव्ही ही कमिटेड आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिका, येथून एशियाकडे जी जी जहाजं येतात, मग ते व्यापारी असो किंवा इतर कोणतीही, इथून जो काही मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालतो यांच्या रक्षणाची जबाबदारी ही अल्टिमेटली भारतीय नौदलाकडे येते. इथला समुद्र हा सर्वाधिक व्यस्त आहे आणि फार महत्वाचा आहे आणि या ठिकाणची कमिटमेंट, इथल्या रक्षणाची कमिटमेंट ही भारताची आहे. म्हणूनच मेसेज आल्या आल्या INS चेन्नई या अपहृत जहाजाच्या मदतीसाठी पाठवली गेली आणि याच्यावरती भारतीय नेव्हीचे कमांडो होते जे INS चेन्नई सोबत अपहृत जहाजापर्यंत पोहोचले. अपहृत जहाजा कारवाई करण्याआधी INS चेन्नईवरील हेलिकॉप्टर हवेमध्ये झेपावलं. त्यांनी अपहृत जहाजावरील सोमाली पायरेट्सला वॉर्निंग दिली, जहाज लवकरात लवकर सोडण्यास सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर इंडियन नेव्हीच्या इलाइट मरीन कमांडोज जे आहेत यांनी योग्य ती कारवाई केली. ते हेलिकॉप्टरमधून त्या अपहृत जहाजावरती उतरले. अगदी ऑफिसर्सच्या शब्दामध्ये जर का सांगायचं तर इंडियन नेव्हीज इलाइट मरीन कमांडोज फ्रॉम द वॉरशिप INS चेन्नई हॅव एम्बार्क्ड ऑन द हायजॅक्ड वेसल. All the crew, including 15 Indians on board the hijacked vessel, have been secured and are safe, अशी माहिती दिली गेली आहे. याच्यानंतर नौदलाने या अपहृत जहाजावरती सॅनिटायझेशन ऑपरेशन राबवलं, पण तोपर्यंत या जहाजावरून पायरेट्स पसार झालेले होते. याच्यानंतर मात्र इंडियन नेव्हीचे चीफ ॲडमिरल R हरिकुमार यांनी अरबी समुद्रातील भारतीय युद्धनौकांना पायरेट्स विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आणि योग्य ती सर्व पॉसिबल ॲक्शन घेण्याचे सुद्धा अधिकार दिलेले आहेत. इंडियन नेव्हीनुसार 4 इंडियन नेव्ही वॉरशिप्स आर मिशन डिप्लॉइड इन द अरेबियन सी टू डिटर अटॅक्स ऑन मर्चंट शिप्स इन द रिजन. हा जो भाग आहे अरबी समुद्रातला, रेड सी घ्या, ॲडनचं आखात घ्या, यासोबतच हिंदी महासागर, या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सोमाली पायरेट्सचा त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. सोमालियामध्ये एकूणच आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं तिथली जी जनता आहे ही पायरेट्सकडे वळलेली आपल्याला दिसून येते आणि त्या संदर्भातला व्हिडिओ आपण काल केलेला आहे. पायरसी ही जनरल डेफिनेशन जर का बघितली तर रॉबरी ऑन द हाय सीज असं याला म्हणू शकतो. आता कोणत्याही देशाचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो आहे त्याच्या पलीकडचा समुद्र याला हाय सीज म्हणलं जातं. मग एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन कुठपर्यंत आहे तर त्या देशाचा समुद्र किनारा जो आहे तिथपासून 200 नॉटिकल माइल्स पर्यंत एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो आणि त्याच्या पलीकडे हाय सीज असतं. मॅरिटाईम पायरसी हा इंटरनॅशनल लॉ नुसार गुन्हा आहे. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ द सी नुसार कारवाई करण्यासाठी या संदर्भातील कृत्य जे आहे ते हायसीजमध्ये घडणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माइल्सच्या पलीकडे. इथे फॉरेन नेव्हल आणि मिलिटरी फोर्सनुसार कारवाई केली जाते आणि हा ओपन सी आहे. या ठिकाणी कोणीही कारवाई करू शकतं, कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नसते. आणि जर का कोणत्याही जहाजाचं अपहरण होणार आहे असा जर का मेसेज आला किंवा तसं काही घडत असेल तर जो कोणता देश जवळ असेल किंवा ज्या देशाचं जहाज जे गस्तीवरती असेल ते लवकरात लवकर तिथे पोहोचतं आणि त्यांच्याकडून इथे कारवाई केली जाते. आता बघा, जर का टेरिटोरियल वॉटर असेल म्हणजे त्या देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळचा जर का भाग असेल तर त्या देशाची परवानगी प्रथम घ्यावी लागते कोणतीही कारवाई करण्याआधी. अगदी एखाद्या देशाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असेल त्यावेळेसच इतर देशाचे फोर्सेस जे आहेत त्या
आपल्या देशाच्या टेरिटोर वॉटर्समध्ये घुसतात. आता या अपहृत जहाजाच्या सुटकेमध्ये इंडियन नेव्हीच्या मार्कोसने फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. यांना भारताचे नेव्ही सील्स असं सुद्धा म्हटलं जातं. अमेरिकेच्या नेव्ही सील्सच्या धर्तीवरती आपल्या इथे हे मार्कोस आहेत. यांचं मेन ट्रेनिंग आणि कारवाई जी आहे ही नौदलासाठी असते, तरी सुद्धा जमिनीवर जर का कारवाई करायची असेल किंवा आकाशात कारवाई करायची असेल तरी सुद्धा हे तत्पर असतात आणि कोणतीही कारवाई करण्यासाठी ते सक्षम सुद्धा आहेत. या फोर्समध्ये 2000 आसपास कमांडो असल्याचं म्हणलं जातं, पण एक्झॅक्ट आकडा आहे किती हे काही सांगता येणार नाही. मरीन कमांडो फोर्स म्हणजेच मार्कोस असं याचं या ठिकाणी आपल्या इथं म्हटलं जातं. आता ही फोर्स जी आहे ती 1987 स्थापन केली गेली होती आणि याच वर्षी भारतीय शांती सेनेच्या रूपामध्ये यांनी जाफना हे श्रीलंकेतील पोर्ट जे आहे ते कॅप्चर केलेलं होतं. 1988 त्यांनी ऑपरेशन कॅक्टस राबवलं होतं. 1992 ऑपरेशन जबरदस्त राबवलं होतं. 1999 कारगिल युद्धामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि 2008 ऑपरेशन ब्लॅक टोर्नॅडो जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आता हे ऑपरेशन टोर्नॅडो होतं कशा संदर्भात, तर मुंबईवरती दहशतवाद्याने जो हल्ला केला होता तर या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सुद्धा या मार्कोसने फार महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. 2008 अँटी पायरसी म्हणजे काल जसं ऑपरेशन केलं अगदी त्याच पद्धतीचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यावेळेस 23 पायरेट्सला त्यांनी अटकसुद्धा केलेली होती. 2017, 2020 आणि 2024 या मार्कोसने फार महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आहे आणि अपहृत जहाजांची सुटका केलेली आहे. आता या मार्कोसने समुद्रामध्ये योग्य कारवाई केलेली आहे, यश मिळवलेलं आहे, जमिनीवरती कारवाई केलेली आहे आणि एअर ऑपरेशनमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यांना कॉम्बॅट डायव्हर्स असं म्हणलं जायचं. 1971 पाकिस्तान युद्धामध्ये या कॉम्बॅट डायव्हर्सवरती एक महत्त्वाची जबाबदारी दिली गेली होती, पण तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नव्हतं आणि त्या पद्धतीने त्यांचं ट्रेनिंगसुद्धा झालेलं नव्हतं. मग त्याच्यानंतर मात्र भारताने जाणीवपूर्वक हे मार्कोस डेव्हलप केलेलं आहे, त्यांना योग्य ती संसाधनं पुरवलेली आहेत, योग्य तो निधीसुद्धा दिलेला आहे, तेव्हा कुठे जाऊन आजचं यश आपल्याला दिसतंय. आता त्यांनी ह्या अपहृत जहाजाची सुटका केलेली आहे, त्या क्रू मेंबर्सची सुटका केलेली आहे, पण त्याच्यासाठी प्रयत्न हे अगदी सुरुवातीच्या काळापासून झालेले आहेत आणि तेव्हा कुठे जाऊन आजचं यश आपल्याला दिसतंय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं विसरू नका. धन्यवाद.